वंचितच्या उमेदवारांना आत्मदहनाचा इशारा दिलाय. राजकारणातून एक मोठी बातमी येते. शमीभा पाटील यांनी काँग्रेस उमेदवाराच्या घरासमोर ठिय्या दिला. काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरींच्या प्रचारसभेत बदनामीकारक विधान केल्याचा आरोप करण्यात आलाय. जळगावच्या रावेरमधल्या चौधरींच्या घरासमोर त्यामुळे ठिय्या देण्यात आला. शमीभा पाटील या वंचित आघाडीच्या रावेर मतदारसंघातल्या उमेदवार आहेत आणि बदनामीकारक वक्तव्य आणि आरोप काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारसभेत करण्यात आले होते. त्यावर शमीभा पाटील यांनी हे आरोप सिद्ध करून दाखवण्याचं आव्हान काँग्रेसला दिलेलं होतं. आणि स्वतः शमीभा पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी त्यांच्याकडून तपशील जाणून घेऊया. शमीभाजी, आपण आत्मदहनाचा इशारा दिलाय, काय नेमकं घडलंय? काय गेल्या 4 दिवसापूर्वी काँग्रेसचे रावेर विधानसभेचे उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी यांच्या प्रचारार्थ राज्यसभेचे खासदार इम्रान प्रताप गडी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान सभेमध्ये मुकुंद सपकाळे जळगाव जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष यांनी जनतेला आवाहन करत असताना असं स्टेटमेंट दिलेलं आहे की रावेरमध्ये वंचितच्या उमेदवार यांच्याकडे पैसा नाही, या 20-20 गाड्या ठेवून फिरतात, या 300-400 रुपयाचा रोज लोकांना देतात आणि यांना हा पैसा आला कुठून, यांना भाजपाने पैसा पुरवलेला आहे. तरी मी आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की त्यांना मतदान करू नये, या भावनिक बोलसापांना बळी पडू नये. हे काँग्रेसच्या स्टेजवर होत आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही उघडपणे हजारो लोकांमध्ये तुमच्याकडे कुठलेही पुरावे नाहीयेत. मी त्या ठिकाणी म्हटलं, मी लागलीच एक व्हिडिओ रिलीज केला आणि म्हटलं की याविषयी तुम्ही सबळ पुरावे द्यावे. धनंजय शिरीष चौधरी असतील, मुकुंद सपकाळ असतील, यांनी याचे ठोस पुरावे द्यावे, नाही तर मग मी तुमच्या घरासमोर येऊन आत्मदहन करेल. मी गेल्या 3 तासापासून आमदार शिरीष चौधरी यांच्या घरासमोर बसून आहे, पण अद्यापही शिरीष चौधरी यांच्याकडून कुठला निरोप आलेला नाहीये किंवा ते म्हणतात आम्ही फोनवर बोलू. माझं म्हणणं आहे की व्हिडिओचा विषय होता, जाहीर विषय होता, त्यांनी समोर यावं, आपली भूमिका मांडावी, नाहीतर व्हिडिओ रिलीज करावा. शमीभाजी, आपली भूमिका पोहोचली आहे महाराष्ट्रभर आपल्या झी 24 तासच्या माध्यमातून. धन्यवाद, आपण झी 24 तास बरोबर बोललात, ही प्रतिक्रिया दिली. शमीभा पाटील आपल्या बरोबर होत्या.